नमस्कार मित्रांनो आज आपण कावीळ या आजारावर घरगुती उपचार पाहणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वनस्पती दिसत असेल या वनस्पतीला भूमी आवळा असे म्हणतात याच वनस्पतीचा उपयोग करून आपली पिवळी कावीळ असो पांढरी कावेळ असो किंवा काळी कावीळ असो कोणती कावीळ आपण या वनस्पतीच्या सहाय्याने बरी करणार आहोत या वनस्पतीचा कावीळसाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कावीळ या आजारावर या वनस्पतीचा अतिशय साधा सोपा उपयोग आहे आपण पाहू शकतो या वनस्पतीची जे काही पाने आहेत ही पानं आपण उन्हामध्ये वाळून त्यांची भुकटी बनवणार आहोत म्हणजेच पावडर बनवणार आहोत आणि ही जी काही पावडर आहे ही आपण पाण्यासोबत घ्यायची आहे ती कशी घ्यायची तर रोज सकाळी अनुषापोटी आपण एक चमचा पावडर आणि एक ग्लास पाणी हे एकत्र करून चांगले हलवून घ्यायचं आहे आणि त्याचं अनुषापोटी सकाळी सेवन करायचे आहे हे पाणी पिल्यानंतर आपण एक तास काही खायचं प्यायचं नाही आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमचा कावीळ हा आजार कायमचा बरा करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला